प्रभु आज अपन पेपर फर्स्ट पल्स क्रॉप मधे सोयाबीन नंतरच क्रॉप हॉर्स क्रॉप बघणार आहोत। लोकल नेम त्याला आपण गुलगा असं म्हणतो, फॅमिली आहे लेग्युमिनासी, बॉटनिकल नेम डॉलिकस बायफ्लोरस आणि त्याचं ओरिजिन जे आहे ते ओरिजिन आहे आशिया। कल्चरल मेथडमध्ये जमिनीची निवड करत असताना आपण हलक्या ते मध्यम अशा पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा करणाऱ्या प्रेपनशॉप लँडमध्ये आपण पाठीमागच्या पिकाची काढणी केल्यानंतर एकदा नांगरणी, दोन वेळा उभ्या आडव्या पद्धतीनं कोळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करून आपण पेरणी प्रक्रियेस सुरुवात करतो आहे। पेरणीचा कालावधी जून जुलै। पेरणीची पद्धत आपण ड्रिलिंग म्हणजेच उफन तिफन चौफनचा वापर करून आपण पेरणी करतो आहे। पेरणीसाठी लागणाऱ्या जी बियाण्याची संख्या आहे ती आहे 16 ते 18 किलो बियाणं प्रति हेक्टरी। आणि ड्रिलिंग मेथडचा वापर करत असताना दोन ओळीमध्ये आणि दोन रोपामध्ये जे अंतर आहे ते आहे 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर। यानंतर आपण काही वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचं व्यवस्थापन करत असताना काही सेंद्रिय खतं तर काही रासायनिक खतांची मात्रा आपण त्या ठिकाणी देत असतो। त्याच्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये 3 ते 5 टन FYM प्रति हेक्टरी आपण पूर्व मशागत प्रक्रिया देत असताना शेवटची कुळवाची पाळी द्यायच्या पूर्वी आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे आपण त्याकडे मिक्स करून घेतो आहे। आणि त्यासोबतच रासायनिक खतामध्ये 25 किलो फॉस्फरस आपण पेरणीच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हार्वेस्टिंगमध्ये मुळातच या गुलगा पिकाला परिपक्व स्थितीमध्ये यायला 120 ते 135 दिवसांचा कालावधी लागतो। आपण वेळेच्या साह्यानं जमिनी लगत त्या ठिकाणी कट करून काही दिवस उन्हामध्ये वाळवून आपण त्या ठिकाणी थ्रेशिंग आणि विनोईंग प्रक्रिया पूर्ण करून घेतो आहे। अशा प्रकारे काढणी प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर ह्याच्यापासून मिळणारं जो उत्पन्न आपण जर बघितलं तर मिश्र पीक म्हणून जर तुम्ही हे पीक घेत असाल तर आपणाला 1.5 ते 2 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं। आणि तेच जर तुम्ही या ठिकाणी जर एकमात्र पीक म्हणजे प्युअर क्रॉप म्हणून त्याची निवड करत असाल तर आपल्याला 4 ते 4.5 क्विंटल प्रति हेक्टरी आपण त्याकडे उत्पन्न मिळू जातो। ठीक आहे, थँक्यू।